डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याला अटक केली होती. त्यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान भीम आर्मीच्या वतीने शिवाजीनगर कोर्टाच्या इमारतीसमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली आणि दाभोळकर यांची हत्या केल्याप्रकरणी पुनाळेकर यांना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदींचा दाखला देत आपल्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही असा दावा न्यायालयात केला आहे. यासंदर्भात न्यायालयात युक्तिवाद करताना संजीव पुनाळेकर यांनी आपली बाजू मांडत कर्नाटक पोलिसांनी नोंदवलेल्या शरद कळसकरच्या जबाबाच्या आधारे मला अटक करण्यात आल्याचं सांगितलंय. दरम्यान सरकारी वकील यांनीही पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सचिन अंदुरेला दाभोळकरांच्या हत्येसाठी रेकी करायला मदत केली, मोटार सायकल हस्तगत केली. विक्रम भावेची चौकशी करणं आवश्यक असल्याचं सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर सांगितलंय. त्या बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दोघांनाही सुनावली आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांच्या बद्दल आज जे सीबीआयने मुद्दे मांडले कोर्टामध्ये ते एक प्रकारे असे हास्यास्पद मुद्दे आहेत असं म्हणायला लागेल. सीबीआयचं असं म्हणणं होतं की दाभोळकरांचा त्यांच्या म्हणण्यानुसारचा जो खुनी शरद कळसकर तो त्याच्या अटक होण्याच्या आधी पुनाळेकरांना भेटला आणि पुनाळेकरांनी त्याला सांगितलं की तू शस्त्र टाकून दे, त्याचं ते डिस्पोज ऑफ कर, आणि त्याच्यानुसार त्यांनी चार पिस्तुलं त्याने एका खाडीमध्ये टाकली असं ते त्याचं स्टेटमेंट, एक खोटं स्टेटमेंट त्यांच्या पुराव्याच्या मध्ये आहे. प्रश्न असा आहे की जर सीबीआय जे म्हणते ते खरं मानलं तर शरद कळसकरने 4 पिस्तुलं टाकून दिली, पण त्याच्यानंतर नालासोपारा केसमध्ये त्याच्याकडे जे काही शस्त्र मिळाली आहेत ती त्याने तशीच जपून ठेवली कारण त्याला नंतर अटक व्हायची होती असा त्याचा अर्थ निघतो. याचा अर्थ असा निघतो की शरद कळसकर एकतर अत्यंत मतिमंद आहे किंवा नालासोपाराची जी नंतरची केस आहे ती पूर्णपणे खोटी आहे, त्यामुळे ह्याच्यात कुठेतरी एक गोम आहे हे आज आम्ही कोर्टासमोर ठेवलं. दुसरं असं की दाभोळकरांच्या खुनामध्ये जर ते पिस्तूल वापरलं गेलं असेल की जे नष्ट केलं असं आज नष्ट करण्याचा सल्ला दिला असं ते म्हणतायत, तर ते पिस्तूल तेच होतं की ज्याच्याने दाभोळकरांचा खून केला हे पोलिसांनी, हे सीबीआयने दाखवायला पाहिजे होतं. जर 4 पिस्तुलं त्या खाडीत टाकली आहेत